चल मित्रा थैंक यू। सो अभी जस्ट चेकआउट तो कर लिया एंड बैकपैक हो गया, फ्रेश वगैरह हो गए एंड सब लोग अभी बाहर निकल गए। हे गाइस वेलकम बैक टू माय न्यू व्लॉग। मॉर्निंग के बज रहे हैं 7:12। कल जो छोटे मोटे टेम्पल जो बज गए थे ना, तो आज वो कवर कर देंगे। देख लो यार, मतलब संत गाड़गे महाराज का ये ट्रस्ट था, इतना अच्छा व्यवस्था करके रखे थे ना। मतलब आप आओगे ना फैमिली के साथ, यहीं पर स्टे करो, सर्विस भी इनकी अच्छी है, सब बेड वगैरह कम्बल वगैरह भी अवेलेबल थे एंड इनका होटल से कॉन्टैक्ट भी है, तो आप डिनर वगैरह भी यहाँ पर ऑर्डर कर सकते हैं। तो बेस्ट सर्विस था, तो इसको मैं तो 10/10 देना चाहूँगा। चलो देखते हैं मॉर्निंग में नासिक कैसा लग रहा है। तो यहाँ पे आके सीधा बुक कर लो, तो 100 से भी ज़्यादा रूम है, कोई टेंशन की बात है नहीं, लेकिन रूम फुल हो गए तो फिर आपको कोई और देखना होगा। तो अभी इस वे पे जा रहे हैं, देख सकते हो ये वे पे इतने सारे टेम्पल दिखाई देने वाले, जैसे कि गोराम मंदिर, काला राम मंदिर, सीता गुफा एंड तपोवन। तो चारों के चारों टेम्पल हम इस वे पे फाइंड करने को मिलने वाले हैं। तो पूरी की पूरी टोली निकल पड़ी है इस तरफ दर्शन के लिए। यो सब तो बड़े बड़े हो गए एंड आप रस्ते से चलोगे ना तो हर 5 घर के बाद एक टेम्पल आ रहा है। तो ये आले था श्री गोरे राम मंदिर। तो पहले टेम्पल काफ़ी नज़दीक था, वहाँ से एंट्रेंस किया एंड सामने आ गया। सो दर्शन तो अभी जस्ट हो गए एंड पूरी की पूरी फैमिली निकल गई है अभी पंचवटी के लिए। सो हमने यहाँ पे एक रिक्शा ले लिया, पूरे के पूरे अभी मेमोरी इसी में बैठ जाएंगे। अभी जहाँ पे जा रहे हैं ना, वहाँ पे इतने सारे स्पॉट है ना एक्सप्लोर करने जैसे। सो पर पर्सन का 30 रुपीज़ बोला है, आने का जाने का 60 रुपीज़ में वो पूरा एक्सप्लोर कर देगा। तो चलो चलते आगे, रिक्शा रेडी है। ये 5 वडाची झाड आहे, या 5 झाडांना जागेला म्हणतात पंचवटी। नदीच्या या बाजूला पंचवटी म्हणतात, या बाजूला नाशिक म्हणतात। तिरुपणाचे ते नाका पण, नाकाचा तुकडा नदीच्या त्या बाजूला फेकून दिला होता, नाकाचा नाश केला म्हणून गावाचं नाव पडलं नाशिक। हे 5 वडाची झाड म्हणजे जागेला म्हणतात पंचवटी। ही सीतेची गुंफा आहे। राम लक्ष्मण जेव्हा राक्षसांना मारायला गेले होते, त्यावेळेला सीतामाईला 1 दिवस 1 रात्र या गुंफेमध्ये लपून गेले, म्हणून याला म्हणतात सीता गुंफा। आणि जाताना गुंफेच्या बाहेर निशाणीसाठी साक्षीसाठी रामाने ही 5 वडाची झाडं निर्माण केली होती। ह्या 5 झाडांना जागेला म्हणतात पंचवटी। ही बघा, ही झाडं हे 1 नंबर झाड आहे, 1 बघा समोर, 1 आहे, 2 ते 1 आहे बघा, 3 खांबाच्या मागे, 1 आहे, 4 इकडे डावीकडे, 1 ते 5, ह्या 5 झाडांना म्हणतात पंचवटी। ही रामाची झोपडी आहे पर्णकुटी। राम लक्ष्मणच्या वेळेला अयोध्येवरून वनवासाला आले नाशिकला, पूर्वी सगळं जंगल होतं, दंडकारण्य। ह्या दंडकारण्यामध्ये राम लक्ष्मण सीता ह्या जागेवरती फुला पानांची झोपडी बांधून
इथं राहिले होते. ही रामाची झोपडी आहे पर्णकुटी. ह्या झोपडीच्या बाजूला लक्ष्मणाने रेषा मारली होती. बाहेरनं गेल्यावर इथं आपण पाण्याची धारा बघणार आहे. हिला म्हणतात लक्ष्मण रेषा. पहिले या जागेवरती अग्नीची रेषा होती. सीतामाता भिक्षा देण्यासाठी झोपडीमधून ज्या वेळेला रेषा ओलांडून गेली, रेषा ओलांडल्यानंतर रावणाने सीतेला पळून नेलं. ज्या वेळेला सीतामाईनी रेषा ओलांडली, ओलांडल्यानंतर अग्नीचं महत्त्व त्याच वेळेला नष्ट झालं. त्याच्यानंतर तिथं पाण्याची धारा प्रगट झाली, तिलाच लक्ष्मण रेषा म्हणतात. त्या बाजूने सीता हरण झालं. पहिले ही रामाची झोपडी इथं दर्शन करा, मग आता लक्ष्मण रेषा बघू, सीता हरण बघू, तिला दर्शन करा पर्णकुटी. धन्यवाद. गोदावरी नदी आहे. त्र्यंबकेश्वरहून प्रगट होऊन इकडे वाहत आलेली गोदावरी. तो झेंडा लावलेला आहे. इथे कपिल ऋषीने तपस्या करून इकडून छोटी नदी प्रगट केली आहे, जिला कपिला नदी म्हणतात. कपिला आणि गोदावरी इथे दोन नद्यांचा संगम आहे. संगम बघायचा. ही झोपडीमध्ये जमिनीमध्ये तीन गुंफा आहे, त्याला ब्रह्मा विष्णू महेशच्या गुंफा म्हणतात. तीन देवांना साक्षी मानून सीतामातेचं असली स्वरूप तिथं अग्नीमध्ये गुप्त ठेवलं होतं, त्याला अग्निकुंड म्हणतात. सीतामातेच्या आंघोळीची जागा आहे. या जागेला म्हणतात तपोवन. इथं लक्ष्मणाने तप केला, रामाचा वनवास. हे राम आणि सीता मातेचं मंदिर आहे. ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर तीन देवांच्या चरणाचे हे तीन कुंड आहे. याला गर्भजुनी गुफा म्हणतात. आता हे पाणी आहे, टोटल 4.5-5 फूट आहे ते. ब्रह्मा विष्णू महेश तीन देव रामाने साक्षीला घेऊन सीता माताच्या अग्नीमध्ये प्रवेश झाला. हे अग्नितीर्थ 20 फूट खोल. याच्यातून मायारूप काढलं रामाने, ते ठेवलं पंचवटीला सीतेच्या गुफेला. खरं रूप अग्नीमध्ये गुप्त. अग्नितीर्थ हे मुक्तीतीर्थ, सीतेची आंघोळीची जागा, सौभाग्यतीर्थ. हे सीतामाईचे दोन पोरांना अंकुश. कपिल मुनी तपस्या करून नदी आणली कपिला, गोदावरी ते त्र्यंबकहून दोन नदी हा संगम. या दक्षिणा वाहता गोदावरी कपिला. ज्या वेळेस नदीला पूर येतो इथलं दर्शन होत नाही म्हणून सुर्पणखेचं मंदिर वाटावं. तुम्हाला तीर्थ पाहिजे ते याच्यातलं घेऊन जा, कारण हे मधून कनेक्शन एकच. शनिवारी आणि अमावस्याच्या दिवशी घरामध्ये शिकून घ्यायचं. हे सगळं पाणीच त्याच्यामध्ये जातं. अभी नाश्ता करने के लिए रुक गया पे, फिर से ऑर्डर किया यहाँ पे हमने मिसल पाव, जो कुछ 50 रुपीज़ चार्ज है उसका. उन्होंने पूरा वहाँ पे मेनू कार्ड लगा दिया है.